अज्ञान हा सगळ्यात मोठा रोग, भ्रम आणि अज्ञान। अज्ञान हेच पाप, अज्ञान हे सर्व दुःखाचं मूळ। हा रोग अतिभयंकर, कुठल्याही महामारीपेक्षा, कुठल्याही साथीच्या रोगापेक्षा हा रोग महाभयंकर, अगदी कोरोनापेक्षाही हा रोग महाभयंकर। आणि या रोगाचं महाभयंकर पण अधिक घातक असण्याचं कारण, एक वेगळं कारण असं की हा रोग आपणाला झालेला आहे असं रोग्याला समजत नाही, समजलं तरी तो ते मान्य करीत नाही आणि त्याच्या आजूबाजूच्या माणसांना सुद्धा हे समजत नाही। याचं कारण म्हणजे बहुतेक वेळा हा रोग आजूबाजूच्या लोकांनाही झालेला असतो, असा हा महाभयंकर रोग अज्ञान आणि भ्रम। या रोगाचं स्वरूप ओळखता येत नाही, आपण अज्ञानी आहोत असं कुणीच मान्य करायला तयार होत नाही। आणि ह्या रोगाच्या दाहकतेची आणखी वेगळी कारणं अशी की हा रोग अनेक पातळीवर आणि अनेक प्रकारे होऊ शकतो। अनेक पातळीवरचं अज्ञान, अनेक पातळीवरचा भ्रम, आपल्या पूर्ण स्वरूपाचं अज्ञान, अहम ब्रह्मास्मी या वेदोक्त सूत्राचं अज्ञान, आपण ब्रह्म आहोत, आपण पूर्ण स्वरूप आहोत, आपल्या स्वरूपाचं स्वरूपाचं अज्ञान, हे आध्यात्मिक पातळीवरचं अज्ञान झालं। हे आध्यात्मिक पातळीवरचं अज्ञान अत्यंत सूक्ष्म स्वरूपाचं, गूढ स्वरूपाचं आणि अनाकलनीय अशा प्रकारचं हे अज्ञान असतं, हे आध्यात्मिक पातळीवरचं अज्ञान। आणि व्यावहारिक पातळीवरचं अज्ञान म्हणजे आपल्या अपुरेपणाचं अज्ञान, आपण अपूर्ण आहोत, आपण मर्यादित आहोत, आपल्या कुवत, आपली कुवत मर्यादित आहे, आपल्या शक्ती मर्यादित आहेत, आपलं ज्ञान मर्यादित आहे, या गोष्टीचं अज्ञान, आपण आधे अधुरे आहोत याचं अज्ञान। मर्यादित अपूर्ण माणूस, अपूर्ण माणूस पूर्णत्वाच्या शोधात निघालेला, पूर्णत्वाच्या शोधात असलेला अपूर्ण माणूस, पूर्ण सुखाचा शोध घेणारा आणि हट्टानं शोध घेणारा अपूर्ण माणूस। पण अपूर्णाला पूर्णत्वाची प्राप्ती, पूर्णत्वाचा लाभ कसा होऊ शकेल, पण तो पूर्णत्वाचा शोध घेऊ बघतो, अट्टहासानं घेऊ बघतो, आपली कुवत मर्यादित आहे, आपल्या आपणाला मर्यादा आहेत, आपल्या शक्ती मर्यादित आहेत, हे तो मान्य करायला तयार होत नाही। आपल्या दोन पावलांनी संपूर्ण विश्व पादाक्रांत करायला निघालेला माणूस, आपल्या दोन हातांच्या उंदळीमध्ये संपूर्ण सागर प्राशन करण्याची इच्छा करणारा अगस्ती, आपल्या दोन पावलाखाली विंध्याचलाला नमवण्याची इच्छा करणारा अगस्ती, हे अगस्तीच्या रूपानं पुराणात माणसानं कल्पनेत तरी स्वप्नरंजन म्हणून पूर्ण करून घेतलेलं, ही इच्छा स्वप्नरंजन म्हणून पूर्ण करून घेतलेली पुराणामध्ये, पण वास्तवामध्ये आपल्या शक्ती मर्यादित आहे, आपली कुवत मर्यादित आहे, हे तो मान्य करायला तयार होत नाही। अनंत ध्येयासक्ती, अनंत आशा, अनंत अपेक्षा, अनंत महत्त्वाकांक्षा आणि मर्यादित शक्ती, मर्यादित कुवत, मर्यादित ज्ञान। आणि आपण असं मर्यादित आहोत हे तो मान्यच करत नाही, कारण भ्रम, मी सर्व काही करू शकतो, मी सर्व शक्तिमान आहे, मी सर्वज्ञ आहे, हा भ्रम, मी अत्यंत शहाणा आहे, हा एक भ्रम, आणि ह्या भ्रमातून उत्पन्न झालेला अहंकार, या अहंकारातून मी काहीही करू शकतो असं वाटत राहणं, आणि हे सगळं भ्रम आणि अज्ञान यामुळं निर्माण होणार। प्रचंड हाव, मालमत्तेची हाव, माणसाला किती मालमत्ता असली म्हणजे ती त्याला पुरेशी होते, म्हटलं तर संपूर्ण पृथ्वीचं साम्राज्य अपुरं पडेल, म्हटलं तर 2-3 हात जमीनसुद्धा पुरून उरेल। लिओ टॉलस्टॉय यांची एक प्रसिद्ध कथा, हाऊ मच लँड डज अ मॅन रिक्वायर, राजा प्रसन्न झाला आणि त्यानं माणसाला सांगितलं की जेवढ्या जमिनीमध्ये तू सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालून परत येशील
तेवढी जमीन तुला दिली, माणसाला आनंद झाला. पण अट एवढी होती की अट ही होती की जी ज्या जिथून सुरुवात करशील प्रारंभबिंदूपर्यंत सूर्यास्तापर्यंत प्रारंभबिंदूवर परत आलं पाहिजे सूर्यास्तापर्यंत. माणसानं सूर्योदयाला चालायला सुरुवात केली पण तो एकाच दिशेने इतका गेला इतका अंतर चालून गेला की परत येताना दमछाक झाली. परत येणं जवळजवळ अशक्य झालं. परत येताना प्रारंभ बिंदू गाठण्यासाठी खूपच धावपळ करावी लागली. दमछाक झाली आणि वाटेतच हृदय फुटून अंत झाला आणि जमिनीत पडून त्याला दोन तीन हात जमीनसुद्धा पुरून उरली. तीसुद्धा तशी मृत्यूनंतरच त्याच्या नशिबी आली. किती मालमत्ता मिळाली असती, किती मालमत्ता मिळाली म्हणजे ती पुरेशी होईल. दोन तीन हात जमीनसुद्धा पुरेशी होऊ शकते, पुरून उरू शकते. आणि सुखी होण्यासाठी काय लागतं? राजाकडे 1000 सदरे होते. 1000 सदरे असूनही तो दुःखी होता. आणि सुखी माणसाचा सदरा, सुखी माणसाकडं सदराच नव्हता तरीही तो सुखी होता. सुखी होण्यासाठी मालमत्ता लागत नाही, सुखी होण्यासाठी सदरे लागत नाहीत, तर ती वृत्ती असावी लागते. आणि आपल्या मर्यादा ओळखून, आपल्या मर्यादा ओळखून, आपली कुवत ओळखून, आपलं कर्तृत्वाची मर्यादा ओळखून जर आपली स्वप्न बाळगली, आपल्या कुवतीप्रमाणे जर स्वप्न बघितली, तर ते दुःखाच्या मुळावर घाव घालणं होईल. धन्यवाद.